आता नवीन उपसंघाचा अभ्यास करू। पुढील उपसंघ शीर्ष समपृष्ठ रज्जू प्राणी। विद्यार्थी मित्रांनो, या प्राण्यांची काही वैशिष्ट्य पाहू। यामध्ये प्रथम वैशिष्ट्य, हे लहान माशाच्या आकारासारखे सागर निवासी प्राणी आहेत। दिसायला माशासारखे दिसतात आणि समुद्राच्या पाण्यामध्ये राहतात। त्यानंतर पुढील वैशिष्ट्य, ह्यांचा पृष्ठरज्जू संबंध शरीराच्या लांबी इतका असतो, म्हणजे जेवढी शरीराची लांबी तेवढा तो पृष्ठरज्जू हा सामावलेला असतो। त्यानंतर श्वसनासाठी त्यांच्या ग्रसनी मोठ्या असून त्यामध्ये कल्ला विदरे असतात आणि या कल्ला विदरांच्या सहाय्याने ते श्वसन करतात। हे प्राणी एकलिंगी असतात। उदाहरणार्थ एम्फिओक्सस, हा एम्फिओक्सस दिसायला माशाप्रमाणे आहे आणि त्याच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू हा शरीरभर पसरलेला असतो। त्यानंतर पुढील उपसंघाचा अभ्यास करू। पृष्ठवंशीय प्राणी, म्हणजेच शरीरामध्ये व्हर्टिब्रल कॉलम तसेच पाठीचा कणा असणारे प्राणी म्हणजेच पृष्ठवंशीय प्राणी। यांच्या शरीराची काही वैशिष्ट्य पाहू। ह्या प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्याच्या जागी पाठीचा कणा असतो। क्रमांक 2, यांचे शिर पूर्णपणे विकसित झालेले असते, म्हणजेच डोके पूर्णपणे विकसित झालेले असते। क्रमांक 3 वैशिष्ट्य, यांचा मेंदू कवटीमध्ये संरक्षित असतो, कवटीचे त्याला संरक्षण असते। क्रमांक 4, अंतकंकाल हे कास्थिमय किंवा अस्थिमय असते। अंतकंकाल म्हणजे शरीराचा आतला भाग। या शरीराच्या आतील भागामध्ये हाडे अस्थि असतात। त्यानंतर क्रमांक 5, काही पृष्ठवंशीय प्राणी हे त्यामध्ये जबडे विरहित आहेत, यांना अज्ञाथ असं म्हटलं जातं। तर काही प्राणी यांना जबडे असतात, यांना ज्ञाथोस्टोमॅटा असं म्हटलं जातं। उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी हा 6 वर्गामध्ये विभागलेला आहे। पृष्ठवंशीय प्राण्यांचा उपसंघ हा 6 विविध अशा वर्गांमध्ये विभागलेला आहे। त्यातील एकेका वर्गाचा आपण अभ्यास करूया। यामध्ये प्रथम वर्ग, चक्रमुखी प्राणी वर्ग। विद्यार्थी मित्रांनो, चित्रामध्ये तुम्हाला पेट्रोमायझॉन दिसत आहे। या पेट्रोमायझॉनच्या शरीराची काही वैशिष्ट्य पाहू। क्रमांक 1, ह्या प्राण्यांना जबडे विरहित असे चुषीमुख असते, म्हणजेच विविध प्रकारचे पदार्थ शोषून घेण्यासाठी चुषीमुख असते। क्रमांक 2, त्वचा ही मृदू असून खवले विरहित असते, म्हणजेच त्यांच्या शरीरावर खवले नसतात। क्रमांक 3, युग्मित उपांगे नसतात, म्हणजेच त्यांच्या शरीरातील उपांगे ही जोडीने बनलेली नसतात। क्रमांक 4, अंतकंकाल हे कास्थिमय असते, म्हणजेच हाडांनी युक्त असते। क्रमांक 5, हे प्राणी बहुतेक बाह्य परजीवी असतात, इतर प्राण्याच्या शरीराच्या वर जगतात, म्हणून यांना बाह्य परजीवी म्हटलं जातं। उदाहरणार्थ पेट्रोमायझॉन आणि मिग्झिन इत्यादी। नवीन वर्गाचा अभ्यास करू, मत्स्य प्राणी वर्ग। हे प्राणी शीतरक्ती आहेत, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ते आपल्या शरीराचे तापमान हे कॉन्स्टंट ठेवू शकत नाहीत, स्थिर ठेवू शकत नाहीत, म्हणून यांना शीतरक्ती प्राणी असं म्हटलं जातं। हे प्राणी समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यामध्ये राहतात। हे प्राणी सर्व जलचर आहेत। क्रमांक 3, पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते होत गेलेले असते, म्हणजेच याला आपण स्पिंडल शेपड असे देखील म्हणतो। क्रमांक 3 वैशिष्ट्य, या प्राण्यांना पोहण्यासाठी युग्मित आणि काही अयुग्मित पर असतात, काही जोडीचे पर असतात तर काही एकच प्रकारचे पर असतात, हे त्यांचा वापर पोहण्यासाठी करतात।
पुच्छपराचा उपयोग पोहत असताना दिशा बदलण्यासाठी होतो, तसेच या पुच्छपराचा वापर करून हे प्राणी स्वतःचं संरक्षण देखील करतात. क्रमांक चारचं वैशिष्ट्य, यांचे बाह्य कंकाल हे खवल्यांच्या स्वरूपात असते, म्हणजेच यांच्या शरीरावर खवले असतात. तर अंतकंकाल शरीराचा आतील भाग हा कास्थीमय किंवा अस्थिमय असतो. त्यानंतर श्वसन हे कल्ल्यांद्वारे चालते, उदाहरणार्थ रोहू, पापलेट, समुद्री घोडा इत्यादी. त्यानंतर नवीन प्राणीवर्ग, उभयचर प्राणीवर्ग. या उभयचर प्राणीवर्ग म्हटलं की आपल्यासमोर बेडूक येतो. समोर या चित्रामध्ये दाखवलेला आहे हा बेडूक उभयचर आहे, म्हणजेच हा पाण्यात देखील राहतो, कधी हा जमिनीवर देखील राहतो, म्हणून यांना उभयचर प्राणी म्हटलं जातं. या उभयचर प्राणीवर्गाचे काही वैशिष्ट्य पाहू. हे प्राणी त्यांच्या डिंभ अवस्थेमध्ये फक्त पाण्यामध्ये राहतात आणि जलीय श्वसन करतात, पाण्यात श्वसन करतात. तर प्रौढावस्थेमध्ये ते पाण्यात आणि जमिनीवर दोहोंमध्ये राहू शकतात, दोहोंकडे राहू शकतात आणि जलीय व वायू श्वसन करतात, म्हणून यांना उभयचर प्राणी असं म्हटलं जातं. ज्यावेळी ते पाण्यात असतात तेव्हा त्वचेद्वारे श्वसन करतात आणि ज्यावेळी ते जमिनीवर असतात तेव्हा फुफ्फुसाद्वारे श्वसन केले जाते. क्रमांक दोनचं वैशिष्ट्य पाहू. उपांगांच्या दोन जोड्या या प्राण्यांच्या शरीराला असतात. पुढील, बाह्य कंकाल नसते, या प्राण्यांना बाह्य कंकाल नसते आणि त्वचा ही बहुतेक मृदू असून श्वसनासाठी ती नेहमी ओलसर ठेवली जाते. ही त्वचा ओलसर ठेवल्यामुळे श्वसन हे त्वचेमार्फत करणं त्यांना सोपं जातं. क्रमांक चारचं वैशिष्ट्य पाहू. यांना बाह्य कर्ण नसतो पण कर्णपटल मात्र असते. क्रमांक पाच, यांना मान नसते. या प्राण्यांचे डोळे बटबटीत असतात, मोठे असतात आणि त्यांना पापण्या असतात, म्हणजेच उदाहरणार्थ बेडूक, टोड, सॅलमँडर इत्यादी. त्यानंतर पुढील प्राणीवर्गाचा अभ्यास करू. प्राणीवर्ग सरीसृप. या सरीसृप प्राणी म्हटलं की आपल्यासमोर पाल येते. या चित्रामध्ये पाल दाखवलेली आहे. हा एक सरपटणारा प्राणी आहे. या प्राण्याच्या शरीराची काही वैशिष्ट्ये आता आपण पाहू. क्रमांक एक, प्राणी उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे हे पहिले प्राणी आहेत. म्हणजेच या सरपटणाऱ्या प्राण्यांचा विकास त्या पद्धतीनं झाला. क्रमांक दोन, हे प्राणी शीतरक्ती असतात, म्हणजेच त्यांच्या शरीराचे तापमान हे स्थिर ठेवू शकत नाहीत. क्रमांक तीनचं वैशिष्ट्य, शरीर हे त्यांचे जड असल्यामुळे उचलले जात नाही आणि ते शरीर उचलले न गेल्यामुळे हे प्राणी जमिनीवर सरपटतात. क्रमांक चार, या प्राण्यांची त्वचा कोरडी असून खवलेयुक्त असते. क्रमांक पाच, शीर आणि धड यांच्यामध्ये मानेचा भाग असतो. क्रमांक सहा, यांना बाह्य कर्ण नसतो. क्रमांक सात, यांच्या अंगुलींना नखे असतात, म्हणजेच हे अशा प्रकारचे सरपटणारे प्राणी जसे की उदाहरणार्थ कासव, पाल, साप, सरडा इत्यादी.